एसबीआय म्युच्युअल फंड आहे एसबीआय म्युच्युअल फंड हा सातत्याने कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहे अशा फंडमध्ये तो लावला जातो आणि म्हणून ही पद्धत या ठिकाणी आलेली आहे उद्याच्या काळामध्ये उदाहरणादाखल राज्य सरकारने हे स्वीकारलं दायित्व एका मिनिटाकरता तरी राज्य सरकारला हेच ला करावं लागेल कारण राज्य सरकारने त्या त्यांचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते कापलं आणि बँकेत ठेवलं तर बँकेमध्ये तीनच टक्के मिळणार आहे साडेतीन टक्के चार टक्के त्याच्यावर मिळणार नाहीये आणि इन्फ्लेशन सात टक्क्याच्या खाली जोपर्यंत आपण विकसनशील आहोत सात टक्क्याच्या खाली येण्याचं कारण नाही आहे कधी कधी तर अकरा टक्क्यापर्यंत ते जातं आणि म्हणून आपल्याला तेच करावं लागणार आहे आता मुळात यातला खरा मुद्दा काय आहे की ज्याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे तो मुद्दा हा आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की उद्या जेव्हा आम्ही रिटायर होऊ त्यावेळी आम्हाला पूर्वी पन्नास टक्के पेन्शन मिळायचं ते, ते मिळणार की नाही या योजनेमध्ये मिळणार की नाही किंवा आम्हाला किती पेन्शन मिळेल किंवा आमचा पैसा गेला तर काय कि आम्हाला एक त्यांना अश्युरन्स पाहिजे गॅरंटी पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा प्रश्न उभा झालाय आहे याच्यातनं मार्ग निघू शकतात आपल्याला त्याचा नीट स्टडी करावा लागेल आणि म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की एकदा सगळ्या संघटनांसोबत बसून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय अल्टरनेटिव्ह होऊ शकतात म्हणजे भविष्यात